आणि वंचित बहुजन आघाडीने भाजपकडून 1000 कोटी घेतले असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीवर केलाय. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते फारूक अहमद यांनी मांडणीचा दावा करणार आणि कोर्टात जाणार असं वक्तव्य केलं होतं. त्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आता प्रतिक्रिया दिली. हे सगळं जगाला माहीत आहे, मात्र उघडपणे कोणी बोलत नाही. सर्व जगाला माहीत आहे कधी घेतले, कुठे घेतले आणि कुठे वापरले. मी मानहानीच्या दाव्याला घाबरत नाही. त्यांना मानहानीचा दावा करू द्या, त्यांच्याकडे तरी पुरावे आहेत का, असा उलट सवाल खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीला केलाय. तो आता कालचा होता, आता ते देश पूर्ण सगळीकडे हे सगळं दुनियेला माहीत आहे. हे आता कोणी पण उघडपणे बोलायला पण तयार नाही आहे, त्यामुळे सगळं दुनियेला माहिती आहे की हे कोणी घेतले, कसे झाले, काय झाले, कुठं वापरले, काय वापरले, हे असं करू द्या ना, काय फरक पडतो. मी नाही घाबरत, मी घाबरणार पण नाही, पण ते पुरावा तर त्यांच्याकडे पण पाहिजे ना. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.